चला बघा आता हा झालाय सगळ्यांचा लिहिला. झालाय का लिहिला? मी ग्रुप मध्ये सुद्धा पाठवला आहे, तिथून सुद्धा तुम्ही करू शकता. आता नेक्स्ट आहे आपलं बघा, थोडस वाढव. कोणतं चालू आहे आपलं? प्रॅक्टिस सेट नंबर 42. आपल्याला याची गरज नाही ना, सिंपल प्लेनच पाहिजे. प्रॅक्टिस सेट 42. क्वेश्चन नंबर कोणता चालू आहे? सेकंड. काय म्हटलंय त्यांनी बघा, क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये काय म्हटलं आहे? इफ द सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल इज 176 सेंटीमीटर, सर्कमफरन्स ऑफ द सर्कल इज 176 सेंटीमीटर, फाइंड इट्स रेडियस. म्हणजेच की आपल्याला सर्कमफरन्स दिलेला आहे आणि रेडियस काढायचा आहे. गिव्हन डेटा मध्ये बघा, डायरेक्ट क्वेश्चन चा आन्सर लिहिताय मी. गिव्हन डेटा मध्ये सर्कमफरन्स किती दिला आहे? 176 सेंटीमीटर हा आपला सर्कमफरन्स आहे. काढायला काय लावलंय त्यांनी आपल्याला? रेडियस माहिती आहे का आपल्याला? रेडियस नाही माहिती, डायमीटर नाही माहिती, हे आणि मला सर्कमफरन्स काढायचं आहे. सर्कमफरन्सचा फॉर्म्युला सुद्धा आहे एक आपल्याकडे, जे तुम्हाला माहिती असेल. सर्कमफरन्स ऑफ द सर्कल एक नवीन फॉर्म्युला आपल्याला इथे युज करायचा आहे. सर्कमफरन्स ऑफ सर्कल, सर्कमफरन्स ऑफ द सर्कलचा फॉर्म्युला माहिती आहे का? दॅट इज द पाय डी. काय बेटा? पाय डी. बघा याच्या आधीचा एक फॉर्म्युला आपला झालाय सर्कमफरन्सचा, कोणता तो? पाय आर. बरोबर आहे की? याच्या आधी काय घेतलं आपण? सर्कमफरन्स इज इक्वल टू 2πr. पण याच्यानुसार मी मला केव्हा कळू शकतो? जर मला आर ची व्हॅल्यू माहित असेल तर. इथं मला आर ची व्हॅल्यू माहिती आहे का? आरच काढायला लावलाय, मग कसं करणार? म्हणून हा फॉर्म्युला माझ्या सध्या तरी कामीचा नाहीये. म्हणून आपल्या टेक्स्ट बुक वाल्यांनी अजून एक फॉर्म्युला दिलाय आपल्याला, सर्कमफरन्स ऑफ द सर्कल काढण्याचा पाय डी. काय दिलाय बेटा? पाय आणि डी. डी मीन्स डायमीटर. तर याच फॉर्म्युलाचा वापर करून आता आपण काय काढणार आहे? याचा रेडियस. तर फॉर्म्युला काय? सर्कमफरन्स इज इक्वल टू पाय डी किंवा पाय स्मॉल डी सुद्धा लिहू शकता. सी स्टँड फॉर सर्कमफरन्स, पाय स्टँड फॉर, पायचा आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे 22/7. डी स्टँड फॉर डायमीटर. तर याची व्हॅल्यू मी इझिली काढू शकतो, कारण की मला सर्कमफरन्स माहिती आहे. सर्कमफरन्स किती आहे माझा? 176 इज इक्वल टू, पायची व्हॅल्यू किती आहे? 22/7. डी ची व्हॅल्यू माहिती आहे का? नाही. डी ची व्हॅल्यू तर काढून घेऊ मग आपण. हे माझं झालंय डी. स्मॉल किंवा कॅपिटल डी, आपण स्मॉल कम्फर्टेबल राहतो म्हणजे मॅक्झिममली स्मॉल डी दिलेला आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? तर याच्यानंतर मी काय करू शकतो? तर मला व्हेरिएबल, आता नेहमी लक्षात ठेवायचं, अशा प्रकारची जर इक्वेशन दिसत आहे तर याच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार A to Z पर्यंत कोणताही लेटर दिलेला आहे, म्हणजेच की हा असतो व्हेरिएबल. समोरचा 8वी मध्ये चॅप्टर आहे तो मला 1 व्हेरिएबल इक्वेशन म्हणून. हा व्हेरिएबल, हा बाकीचे काय आहे? नंबर्स. तर आपल्याला व्हेरिएबल एका साईडला टाकावं लागतं इज इक्वल टू च्या, आणि नंबर्स एका साईडला, जेणेकरून मला डी ची व्हॅल्यू भेटून जाईल. तर मी कसं करणार बेटा? कसं करणार? D is equal to. आता बघा, तसं ना लिहिता, कन्फ्युज असाल तुम्ही. ऍज इट इज लिहितो, उलटच लिहितो. ओके, 176 इज इक्वल टू डी, इज इक्वल टू डी. पण मग हे जे 22/7 आहे, याला कुठे ना कुठे लिहावं लागेल की नाही? तर तो इज इक्वल टू या साईडला होते, तर या साईडला शिफ्ट करत आहे. तर काय होणार? डिवायडेशनचं मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशनचं डिवायडेशन. म्हणजे हे 7 डिवायडेशन मध्ये आहे, तर कुठे जाणार? मल्टिप्लिकेशन. हे मल्टिप्लाइड बाय 7 डिवायडेड बाय 22 मल्टिप्लिकेशन मध्ये कुठे जाणार? इथपर्यंत समजलं का? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? काय डाऊट याच्यामध्ये? ओके, आता याच्यामध्ये मला अशा प्रकारचं काही कॅल्क्युलेशन आहे का जे डायरेक्ट भाग जाऊ शकते? आहे का बेटा?
डायरेक्ट भाग जाणारा काही नंबर दिसतोय का बघा, 176 आहे, 22 आहे आणि 7 आहे. सातच्या पाण्यामध्ये 22 आहे, येते का? येते का बे? नाही येत. ओके गुड. सातच्या पाण्यामध्ये 22 येत नाही, तर मग 22च्या पाण्यामध्ये 176 येते का? किंवा असा कोणता नंबर आहे का ज्याला 22 आणि 176 ला डिवाइड करू शकतो? तर हो, कोणता आहे? 11. कोणता आहे बेटा? 11. 11 × 11 = 22. मी नंबर कलर चेंज करतो जेणेकरून आपल्याला अजून कन्व्हिनियंट सांगा. ओके, 11 × 11 = 22. इथे 11 × 11 तर 17 × 11 गेले 6 आले आणि हा 6 म्हणजे 66. 11 × 66 म्हणजे 11 × 16 = 176 होते. डाऊट येत आहे की नाही? तर बघायचं, चेक करून लहानपण आठवण करा आपलं. डिवायडेशनचं भाग द्या, 176 / 11 भाग जातो का बघून घेऊ. 11 × 11 राहिले किती? राहिले किती हे बघा, 6 राहिले आणि हा कॅरी फॉरवर्ड जाऊन हे 6 आले. आले 11 × 66 आला 0 0 म्हणजेच की 11 × 2 = 22, 11 × 16 = 176. राहिलं काय आपल्याकडे? राहिलं काय आपल्याकडे बघा, राहिलं काय? 16 × 7 / 2 = D. क्लिअर आहे पर्यंत बेटा? 100% क्लिअर आहे. तर दोन्ही भाग जातो की नाही? 2 × 1 = 2, 2 × 8 = 16. तर राहिलं काय? 8 × 7 = D. 7 × 8 = 56 म्हणजे डी ची व्हॅल्यू निघाली 56. हे झालं माझं पहिला पॉइंट. आणि मला पण आन्सर कशाचं विचारलेलं आहे? आरचं. मला डी ची व्हॅल्यू मिळालेली आहे आणि डी वरून मी आर इझिली काढू शकतो, कारण की डायमीटर हा रेडियसचा कसा असतो? डबल. म्हणजेच की डायमीटरची व्हॅल्यू निघाली तर रेडियसची काय राहणार? हाफ राहणार, अर्धी राहणार. तर डायमीटर जर 56 आहे तर रेडियस किती राहणार? किती राहणार? 28. नक्की? काही डाऊट आहे? 25 × 25 = 50, 3 × 3 = 56. ठीक आहे, तर रेडियस ची व्हॅल्यू डायरेक्टली आपण काढू शकतो. रेडियस इज इक्वल टू किती आहे? 28. आणि हेच तर मला काढायचं होतं. समजलंय का? हेच तर मला काढायचं होतं. कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये? 100% क्लिअर आहे? डबल सांगावं लागते. चला लिहून घ्या फास्ट मध्ये. कहून दुसरी कोणती मेथड आहे? शाळेची असेल. टू पाय आर तर नव्हतं आपल्याकडे असं कसं मांडलं? अच्छा, डायरेक्टली वाला फॉर्म्युला यूज करूया, सी इज इक्वल टू 2 π r. ते चालते, काही प्रॉब्लेम नाही. पण हे कन्व्हिनियंट आहे, आपल्या टेक्स्टबुक मध्ये हाच एक्झाम्पल दिला आहे. सेम अशाच प्रकारे सर्कमफरन्सच पाय डी सोबत व्हॅल्यू, इथं सर्कमफरन्स दिला आहे, डायमीटर नाही आहे, रेडियस नाही आहे. सी इज इक्वल टू 2 π r. हो, डायरेक्ट घेऊन जाऊ, काही प्रॉब्लेम नाही. मी डायमीटर पहिले काढलं, तुम्ही रेडियस पहिले काढलं, ठीक आहे. तुला पहिलेच लिहून ठेवलं होतं. तिसरं कुठं आहे? शाळेमध्ये झालं आहे झालं आहे जवळ. चला फास्ट मध्ये लिहून घ्या. तिसरा क्वेश्चन अजून बढिया आहे याच्यामध्ये. तुम्हाला म्हणजे 10 वेगळ्या स्टेप वापरायला लावतात सारे.
शब्दार्थ उद्याला लागेल मला हा ते ग्रुप मध्ये आहे आणि ग्रुप मध्ये जर चुकीन आले नसेल तर कोणाकडून लिहून घ्यायचं ओके पण मला लागेल ते क्वेश्चन नंबर टू मधला आहे ना क्वेश्चन नंबर टू आहे झालं का बेटा समजलं सगळ्यांना इरेज चला बघायचं नेक्स्ट क्वेश्चन हा चला बघा क्वेश्चन नंबर कितवा क्वेश्चन नंबर थ्री है ना क्वेश्चन नंबर थ्री गिवन डेटा गिवन डेटा आता बघा क्वेश्चन नंबर थ्री मध्ये काय दिलंय त्यांनी क्वेश्चन नंबर थ्री मध्ये काय दिलंय त्यांनी बघा स्टॉप रायटिंग द रेडियस ऑफ ए सर्क्युलर गार्डन इज 56 मीटर द रेडियस ऑफ ए सर्क्युलर गार्डन इज 56 मीटर व्हॉट विल इट कॉस्ट टू पुट ए फोर राउंड ऑफ फेन्स अराउंड दिस गार्डन ऍट द रेट ऑफ 40 रुपीज पर मीटर हा क्वेश्चन आहे आपला आता बघा रेडियस ऑफ ए सर्क्युलर गार्डन याच्यामध्ये काय दिलंय त्यांनी बघा एक गार्डन दिलेलं आहे त्याची रेडियस दिलेली आहे याच्यामध्ये शेप शेप ओके सपोज तुम्ही अशा प्रकारचा एक सर्क्युलर गार्डन आहे बेटा बॅक साईडला अशा प्रकारचा एक सर्क्युलर गार्डन आहे आणि या सर्क्युलर गार्डनची त्यांनी आपल्याला काय दिलेली आहे बेटा रेडियस रेडियसच दिलेली आहे ना नाही द रेडियस ऑफ द सर्कल बघा या सर्क्युलर गार्डनची रेडियस दिलेली आहे आर किती आहे बेटा 56 मीटर किती आहे बेटा 56 मीटर इथपर्यंत क्लिअर आहे एक सर्क्युलर गार्डन आहे हे काय बेटा गार्डन आता गार्डनचा फोटो नाही दाखवत इकडे सायन्स सारखा गार्डन आहे सर्क्युलर आहे याची रेडियस 56 सेंटीमीटर दिलेली आहे सेंटीमीटर आहे का मीटर मीटर 56 मीटर दिलेली आहे ठीक आहे आणि काय म्हटलं त्यांनी व्हॉट वुड इट कॉस्ट टू पुट ए फोर राउंड फेन्सिंग ऑफ दिस गार्डन ऍट द रेट ऑफ 40 रुपीज पर मीटर म्हणजेच की पहिले आपण गिव्हन डेटा मधला आर लिहून घेऊ किती आहे 56 मीटर मला डायमीटर माहिती आहे का नाही सर्कमफरन्स माहिती आहे का नाही आणि आपल्याला काय काढायला लावलं त्यांनी कॉस्ट ऑफ फेन्सिंग कॉस्ट ऑफ फेन्सिंग माहिती आहे का मला नाही मला काढायची आहे कॉस्ट ऑफ फेन्सिंग सुद्धा मला काढायची आहे तर मला एक गोष्ट सांगा फेन्सिंगचा अर्थ काय होतो एक सर्क्युलर गार्डन आहे या गार्डनला त्यांना म्हणजे की जसं आपण कंपाऊंड वॉल बनवत नाही का ताराची फेन्सिंग बनवत नाही का तार पूर्ण म्हणजे शेताच्या सराउंडिंगला फेन्सिंग करतोय बरोबर आहे तार कंपाऊंड करतोय तर तो करायची आहे मला या सर्क्युलर गार्डनवर
या सर्क्युलर गार्डनची रेडियस किती आहे 56 मीटर. तर सर्कल मला याला पूर्ण अशा प्रकारे जर करायचं आहे, फेन्सिंग करायची आहे, तर मला इथून तर पूर्ण राऊंड इथपर्यंत येईपर्यंत एकदा किती तार लागेल ते मला मोजावं लागेल. आणि इथून स्टार्ट करून एका पॉइंट पासून कम्प्लीट करून त्या पॉइंट पर्यंत येणे यालाच आपण मॅथमॅटिक्स मध्ये काय म्हणतो, सरकमफरन्स. काय म्हणतो बेटा, सरकमफरन्स. म्हणजे मला एक राऊंड फेन्सिंग काढायची आहे तर कशा प्रकारे काढू शकतो मी, सरकमफरन्सच्या फॉर्म्युल्यानुसार. कशा प्रकारे काढू शकतो, सरकमफरन्सच्या फॉर्म्युल्यानुसार. तर एक राऊंड जर निघाला तर चार राऊंडला किती तार लागेल ते सुद्धा काढू शकतो की नाही. चार राऊंडला किती तार लागला त्याच्यावरून एका किलोची व्हॅल्यू दिली ना त्यांनी, किती रुपये दिला त्यांनी, 40 रुपीज पर मीटरची कॉस्टिंग आहे. एक मीटर तार जे आहे किती आहे, 40 रुपीजचा आहे. किती रुपीजचा आहे बेटा, 40 रुपीजचा. आणि मला चार राऊंड मारायचे आहे तर पहिली गोष्ट तर एका राऊंडसाठी किती लागेल, आणि तशीच चार राऊंड मारले तर किती तार लागेल, आणि त्या चार राऊंडला लागलेल्या ताराची किंमत किती आहे ते काढावं लागेल. समजलं का बेटा? तर मला सगळ्यात पहिले काय काढावं लागेल, याचा सरकमफरन्स. काय काढावं लागेल, सरकमफरन्स. तर सरकमफरन्स काढण्यासाठी वी हॅव द फॉर्म्युला. काय आपल्याकडे फॉर्म्युला आहे, कोणता फॉर्म्युला आहे सांगा मला. सी इज इक्वल टू 2πr. हा एक फॉर्म्युला आहे मला. या फॉर्म्युल्यानुसार मी याचा काय काढू शकतोय, सरकमफरन्स काढू शकतोय. सरकमफरन्स म्हणजे की एक राऊंड पूर्ण किती लागेल ते. बरोबर आहे की नाही, इरेज करू याला. ओके, तर बघा काय दिलाय त्यांनी आपला, एक राऊंड काढण्यासाठी किती लागेल, किती लागेल. तर सी ची व्हॅल्यू आहे का माझ्याकडे, नाही आहे. सी इज इक्वल टू 2 मल्टीप्लाइड बाय पाय ची व्हॅल्यू किती असते, 22 डिवाइडेड बाय 7 मल्टीप्लाइड बाय आर. आर माहिती आहे का मला, यस. आर किती आहे बेटा, 56. किती आहे बेटा, 56 मीटर. इथपर्यंत क्लिअर आहे. फक्त मी काय केली आहे, व्हॅल्यू पुट केली आहे. काय केली आहे बेटा, व्हॅल्यू पुट केलेली आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आता सरळ सरळ कॅल्क्युलेशन आहे, तर काय भाग जातो का, सातच्या पाड्यामध्ये चप्पल येतो का, किती येतो, 7 8 7. म्हणजेच माझ्याकडे काय राहिलं आहे, सी इज इक्वल टू 22 मल्टीप्लाइड बाय 2 मल्टीप्लाइड बाय 8. क्लिअर आहे. तर सी इज इक्वल टू, आठ दोन्ही सोडा किंवा या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 44 22 मल्टीप्लाइड बाय 2 44 मल्टीप्लाइड बाय 8. तर सी इज इक्वल टू किती होणार, 8 4 32 3 8 4 32 33 34 35 352. बरोबर आहे, 352. एकदा मी क्रॉस चेक करतो. ओके, बरोबर आहे. तर सरकमफरन्स निघाला माझा 352 मीटर. 352 मीटर. समजलं का बेटा कसं आलं, घाईमध्ये होत आहे का, घाईमध्ये होत आहे का, नक्की. ओके, सरकमफरन्स निघाला म्हणजेच काय, या गार्डनला एक वेळा राऊंड करेल एवढा तार किती मीटरचा लागेल, 352. पण आपल्याला काय विचारलाय त्यांनी, चार राऊंड एवढं, किती वेळा, चार. तर मग काय लिहिणार आपण बघा, फॉर माहिती लिहून देऊ का, फॉर वन राऊंड फेन्सिंग वी नीड, फॉर वन राऊंड फेन्सिंग वी नीड 352 मीटर, बट वी हॅव टू कॅल्क्युलेट फॉर 4 राऊंड. आपल्याला काय करायचं आहे, 4 राऊंडसाठी. तर त्याच्यामुळे फॉर 4 राऊंड्स किती लागणार, 4 मल्टीप्लाइड बाय किती होणार, 352. तर याचा जर कॅल्क्युलेशन करतो म्हटलं किती निघणार बेटा, 1408 मीटर. 1408 मीटर. हे झालं माझं 4 राऊंडसाठी लागणारा फेन्सिंग. इथपर्यंत क्लिअर आहे बेटा सगळ्यांना, काहीच जाऊ नाही याच्यामध्ये. पण आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय त्यांनी, की ऍक्च्युअल मध्ये मला कॉस्ट किती लागेल, काय किती लागेल, कॉस्ट किती लागेल, कॉस्ट किती लागेल हे मला काढायचं आहे. तर 1 मीटरची किंमत 40 रुपये,
तर 1408 मीटरची किंमत म्हणजे मल्टिप्लाइड बाय 40, तर हेच टू फॉर कॉस्ट, कॉस्ट ऑफ फेन्सिंग, कॉस्ट ऑफ फेन्सिंग किती आहे 1408 मीटर गुणिला 40, म्हणजे 40 रुपये मीटर नुसार 1408 मीटर ला किती रुपये लागेल, तर यांचा मल्टिप्लिकेशन केलं तर किती होतं आंसर 56,320 रुपीज. हे झालं माझं कॉस्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर फेन्सिंग. समजलं का बेटा? एकदम सिंपल सिंपल आहे, फक्त मला काय काढायचं आहे हे मला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जर इथपर्यंत लक्षात आलं की समोरचं कॅल्क्युलेशन हे फक्त व्हॅल्यू पुट करणं फॉर्म्युल्यानुसार, समजलं इथपर्यंत? क्लिअर आहे कोणाला? चला लिहून घ्या. कोणाला डाऊट आहे का बेटा? चला लिहून घ्या. सपोज तुम्ही हा रोड आहे, ओके, याची डायमीटर सॉरी याची लेंथ दिलेली आहे, लेंथ 1.1 किलोमीटर. किती आहे बेटा? 1.1 किलोमीटर एवढा डिस्टन्स आहे. आणि या रोडवर एक ब्लॉक कार्ड म्हणजे की बैलगाडी चालत आहे, त्या बैलगाडीचा चाक बद्दल सुद्धा माहिती दिली आपल्याला त्यांनी. बैलगाडीचा चाक काढून घेऊ आपण. हे आहे सपोज तुम्ही बैलगाडीचा चाक, ओके. तर हा चाक जेव्हा ट्रॅव्हलिंग करणार 1.1 किलोमीटर पर्यंत, तर कितीदा फिरणार हे आपल्याला काढायचं आहे, ओके. कितीदा फिरणार हे काढायचं. तर मी बघा याला थोडस अजून कलर चेंज करतो याचा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येणार. तर बघा इथून हे कार्ड फिरायला सुरुवात होणार, ओके. इथून पहिला चाक फिरता 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 डबल इथपर्यंत यायला एवढा पॉइंट डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे. समजत आहे का? म्हणजेच की जर आपण या व्हीलचा म्हणजेच की या बुलेट कार्डच्या चाकाचं जर सर्कमफरन्स काढलं, तर आपल्याला माहित पडेल की तो एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत एक राऊंड मध्ये किती चाल ट्रॅव्हलिंग करत आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? 100% क्लिअर आहे. तर अशा प्रकारे किती रोटेशन ट्रॅव्हल करू शकतो हे आपल्याला काढायचं आहे. चाक बद्दल माहिती दिली आहे त्यांनी. चाक बद्दल काय माहिती दिली आहे की याचा जो डायमीटर आहे 1.4 मीटर एवढा आहे. 1.4 मीटर एवढा डायमीटर आहे. तर 1.1 किलोमीटर ट्रॅव्हलिंग करेपर्यंत कितीदा चाक फिरणार, हाऊ मेनी रोटेशन इट टेक. समजलं क्वेश्चन? हे झालं फक्त क्वेश्चन. आता क्वेश्चन नुसार आपल्याला काय याचा आन्सर काढायचा आहे. तर कशा प्रकारे काढू शकतो आपण? कशा प्रकारे काढू शकतो? क्वेश्चन नंबर किती बाळा? क्वेश्चन नंबर 4 याच्यामधला गिव्हन डेटा. क्वेश्चन नंबर 4 मधला गिव्हन डेटा काय दिलाय त्यांनी? डिस्टन्स दिलेलं आहे. किती डिस्टन्स दिलेलं आहे? डिस्टन्स 1.1 किलोमीटर. डायमीटर दिलेली आहे. डायमीटर दिलेला आहे. डायमीटर किती दिलाय बेटा? डायमीटर पण कशाची आहे? व्हीलची. डायमीटर ऑफ व्हील किती आहे बेटा? 1.4 मीटर. 1.4 मीटर. इथपर्यंत क्लिअर आहे? चालू आहे ते वशीच आहे, समजत नाही मला. तर बघा क्वेश्चन समजलं. 1.4 मीटरची डायमीटर आहे व्हीलची. आणि आपल्याला काय काढायचं आहे आता? ऍक्च्युअल मध्ये जर आपण या व्हीलचा सर्कमफरन्स काढलं, तर ऍक्च्युअल मध्ये किती ट्रॅव्हलिंग किती रोटेशन होणार ते ऑटोमॅटिकली निघून जाणार. पण याच्यामध्ये करेक्शन आहे. काय आहे बघा? डायमीटर दिलेली आहे मीटर मध्ये, डिस्टन्स दिलेला आहे किलोमीटर मध्ये. डायमीटर दिलेले आहे मीटर मध्ये आणि डिस्टन्स दिलेला आहे किलोमीटर मध्ये. एक तर डायमीटर आपल्याला किलोमीटर मध्ये पाहिजे नव्हते, ते पॉसिबल आहे का? किलोमीटर एवढं चाक राहणार आहे का? नाही. डिस्टन्स दिलेला किलोमीटर मध्ये, तर त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करून टाका. कारण की आपल्याला जेव्हा कम्पॅरिझन करायचं असते, तर दोन्हीही मेजरमेंट सारखे असणे आवश्यक
आहे तर 1.4 मीटर आहे, तर किलोमीटरला 1.1 किलोमीटरला कन्वर्ट करा मीटर मध्ये. कसं करतो, एक मीटर म्हणजे एक किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असलं तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 1000 ने. तर म्हणजेच की जर मी याला मल्टिप्लाइड बाय 1000 केलं तर हा 1.1 मीटर कन्वर्ट होणार, 1.1 मीटर कन्वर्ट होणार किलोमीटर मध्ये, सॉरी 1.1 किलोमीटर कन्वर्ट होणार मीटर मध्ये, दॅट इज 1100 मीटर. समजलं का बेटा? समजलं का बरं की नाही? कारण की मीटर मध्ये डायमीटर आहे आणि आपल्याला मीटर मध्येच डिस्टन्स सुद्धा पाहिजे, तेव्हाच तर हे चाक किती फिरता माहित पडेल ना आपल्याला. क्लिअर आहे सगळ्या सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? आता कोणता फॉर्म्युला वापरणार सांगा, मी सांगा लवकर. वी हॅव द फॉर्म्युला सर्कमफरन्स, कारण की मला काय काढायचं आहे याचा सर्कमफरन्स. सर्कमफरन्स किती आहे? सी इज इक्वल टू, सांगा सी इज इक्वल टू 2πr. पण आर ची व्हॅल्यू माहिती आहे का आपल्याला? नाही. डायमीटर ची माहिती आहे ना, तर सर्कमफरन्स इज इक्वल टू पाय डी, याच्या आधीचा फॉर्म्युला डायरेक्टच करता येतो ना. आर ची व्हॅल्यू घेण्याची आवश्यकता आहे का? नाही. सर्कमफरन्स इज इक्वल टू पाय डी, सी इज इक्वल टू पाय ची व्हॅल्यू 22 डिवाइडेड बाय 7 मल्टिप्लाइड बाय डायमीटर किती आहे 1.4. आता बघा पॉइंटला कन्वर्ट करता येतो आपल्याला, कसं कन्वर्ट करता सांगा. मल्टिप्लाय बाय 10, जर मी याला पॉइंटला कन्वर्ट केलं तर माझं कॅल्क्युलेशन इझी जाणार. तर याला मल्टिप्लाइड बाय जर मी 10 केलं, बघा मल्टिप्लाइड बाय 10 केलं तर हा 14 होऊन जाणार. पण फक्त मल्टिप्लाय बाय 10 जमणार आहे का? मल्टिप्लाइड अँड डिवाइड बाय 10, कारण की फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे की नाही, 22 डिवाइडेड बाय 7 याचे फ्रॅक्शन व्हॅल्यू असल्यामुळे वर सुद्धा आणि खाली सुद्धा 10 आणि मल्टिप्लाय डिवाइड करणे आवश्यक आहे. इथपर्यंत समजलं का? नक्की समजलं बेटा? काही डाऊट आहे याच्यामध्ये? आता मला इथे व्हॅल्यू काय भेटली मग, सी इज इक्वल टू 22 डिवाइडेड बाय 7 इज इक्वल टू 1.4 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणजे 14 आणि हे डिवाइडेड बाय 10. समजलं का इथपर्यंत? काही डाऊट आहे याच्यामध्ये? ओके शाबाश. आता बघा हे डिलीट करतो, ठीक आहे, काम नाही याचं. ओके चला याच्या समोरच बघू आता आपण, ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट नाही. याला जर मी कॅल्क्युलेट केलं तर 7 एक इकडे लिहितो बघा मोकड थोडं. सी इज इक्वल टू 22 डिवाइडेड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 14 डिवाइडेड बाय 10. 7 एक 7, 7 दुनी 14. समजलं? तर राहिलं काय मग माझ्याकडे 22 गुणिला 2 भागिला 10. तर 22 गुणिला 2 44 भागिला 10. तर याचाच आन्सर काय ना, याचा आन्सर काय ना, याचा आन्सर काय ना, थांबते हो भागाकार आहे. 22 याचा 22 येणार का? 4 44 भागिला 10 किती येतो सांग मला. अरे शाबाश, डिवाइडेड 0 आहे एकच, तर डायरेक्ट डायरेक्ट 4.4 किती येतो, 4.4. कसं केलं? शाबाश, गुड गुड. सांग हे बघा लहानपण आठवण करा, हे आहे 44 भागिला 10, 10 चौक 40 उरले किती 4. पॉइंट दिलं 40 झाले, 10 चौक 40. शाबाश, गुड. डायरेक्ट असता 1-0 असेल तर 1 डिजिट नंतर पॉइंट देतो ना आपण, जसं इथं आपण 1 पॉइंट काढण्यासाठी मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं. कमाल आहे भाऊ. चला बघा, तर माझं इथं आन्सर आलं 4.4. पण ऍक्च्युअल मध्ये 4.4 कशामध्ये आहे, मीटर मध्ये. कशामध्ये आहे बेटा? मीटर मध्ये. इथपर्यंत काही डाऊट आहे का सांगा. म्हणजेच की सर्कमफरन्स निघाला माझा 4.4 मीटर. किती निघाला? 4.4. सर्कमफरन्स निघाला माझा 4.4 मीटर. म्हणजे सर्कमफरन्स कोणाचा आहे, हा व्हीलचा. आणि आपल्याला विचारलाय आता टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल, किती वेळा ते रोटेशन करेल. कसं काढसाल आता बघा, माझ्याकडे काय आहे इकडं टोटल डिस्टन्स सुद्धा आहे 1100 मीटर आणि सर्कमफरन्स सुद्धा आहे. कसं काढू मी शाळेमध्ये झालं
सांगा लागते तुम्हाला. बरं मी शिकवतो ना, सांगा मला कसं काढायला लागेल. अरे बेटा मला सांगा, जर तुमच्याकडे 10 फुटाची दोरी आहे, किती फुटाची 10 फुटाची दोरी आहे, तुम्हाला म्हटलं मी 1-1 फूट 10 जण घेऊन घ्या, तर तुम्ही काय करता, 10 भागिला 1 म्हणजे 10 तुकडे होऊन जाईल. समजा मी म्हटलं तुम्हाला 10 फुटाची दोरी आहे, 5 जण घेऊन घ्या तुम्ही, किती जण, 5 जण. किती फुटाची दोरी आहे इथे बघा, रफ वर्क करत आहे मी इथे, 10 फुटाची दोरी आहे, 5 जण घेऊन घ्या, 5 जण घेऊन घ्या म्हणजे भागेला 5, 5 × 2 = 10, 5 × 2 = 10, 5 × 5 = 5, 5 × 10 = 1 म्हणजे एका एका विद्यार्थ्याला किती भेटणार आहे, 2 2 फूट, म्हणजे की टोटल मला किती आहे माझ्याकडे डिवाइडेड बाय एका एकाला किती भेटणार आहे, समजलं का. तर अशाच प्रकारे जर मी रोटेशन काढायचं असलं मला, काय काढायचं मला, रोटेशन, किती डिस्टन्स ट्रॅव्हलिंग करताना, 1100 मीटर ट्रॅव्हलिंग करताना किती होणार, तर 1100 मीटर भागीला 1 मीटर, 1 रोटेशन मध्ये किती मीटर ट्रॅव्हल करताय आपण, 4.4, किती सोपा, 1100 / 4.4, याच जर भागाकार केलं तर आपल्याला माहित पडून जाणार की कितीदा चाक फिरत आहे, कितीदा चाक फिरत आहे. कोण करणार याचा आन्सर बघा, 1100 कसं केलं समजलं का, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय एकदा व्हील फिरल्यानंतर किती डिस्टन्स ट्रॅव्हल होतो, समजत आहे का, समजत आहे का. मी जर म्हटलं इथून मला तिथपर्यंत चालायचं आहे, 5 फूट डिस्टन्स आहे, आणि माझा 1 पाऊल किती फुटाचा निघतो त्याच्यावरून मी समजू शकतो की बघ किती फूट किती पाऊल होणार माझे म्हणून, समजत आहे का, समजत आहे का. सेम अशाच प्रकारे 1100 मीटर आहे, एकदा चाक जेव्हा फिरतो तो 4.4 मीटर एवढं ट्रॅव्हलिंग करतो. तर याला जर मी टोटल डिस्टन्सने भाग दिला तर रोटेशन भेटून जाणार आपल्याला, तर याला डायरेक्ट जाणार का बघा, पॉइंट आहे तर याला कन्वर्ट करू शकतो की नाही, आपण कसं करणार कन्वर्ट सांगा मला, मल्टिप्लाइड बाय 10. तर कसं समोर लिहू इथे, ओके 1100 / 4.4 आहे, तर जर मी मल्टिप्लाइड बाय 10 केलं तर ते किती होऊन जाणार, 44. बर मला सांगा, खाली डायरेक्ट मल्टिप्लायबल 10 केलं जमणार आहे का, मला वर सुद्धा करणे आवश्यक आहे, तर म्हणून इथे मल्टिप्लाइड बाय 10, समजलं का इथपर्यंत. जर याला कॅल्क्युलेट केलं मी तर किती येणार मग आता, 11 1 2 3 0 आणि भागीला 44, समजलं का बेटा. तर काय येणार इथे बघा, बघा इकडे 11 चा भाग जातो की नाही, 11 × 1 = 11 = 44, बघा 11 × 1 = 11 = 44, राहिलं काय माझ्याकडे, हा 1 आणि हे 3 0, हा 1 आणि हे 3 0 भागीला मग खाली कोण आहे, 4. काय नर्व याच्यात भाग देणार आता, तरी सिम्पल आहे की नाही, सांगा आन्सर, तोंडी सांगता येते, सांगा लवकर तोंडी सांग. तोंडी सांगता येतो, भामटेव 4 × 10 = 100 ला भाग किंवा 1000 ला भाग देता येत नाही तुम्हाला, बघा 4 × 1 = 4 × 10 = 8 मधले राहिले 2 2 × 0 म्हणजे 20, 4 × 5 = 20 आणि हा 0 म्हणजे की 250. तर नंबर ऑफ रोटेशन किती निघाले, 250 रोटेशन होतात, किती होतात बेटा, 250 रोटेशन. हे डाऊट येत आहे का कसं केलायचं, भागाकार करून दाखव, क्लिअर आहे ना, शाबाश. तर आपला आन्सर निघाला की टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल करताना 1.1 किलोमीटर ट्रॅव्हलिंग करताना चाक जो आहे किती वेळा फिरतो, 250 वेळा चाक फिरतो, काऊन, कारण की त्याची डायमीटर 1.4 मीटर आहे म्हणून, समजलं का बेटा. नाही समजलं असेल तर या व्हिडिओला डबल बघा, अदरवाइज डबल सांगतो आता, सांगायचं चला ठीक आहे, बाकीचं उद्याला बघू, 5 मिनिटाचा ब्रेक लिहून घ्या तुम्ही.